स्थिर विद्युत किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा हा एक सोपा सुंदर प्रयोग आहे. तो करण्यासाठी आपल्याला लागतील थोडे प्लास्टिकचे स्ट्रॉ, लोकर किंवा सिंथेटिक कपडा, सिंगल पंच आणि दोरा. सुरुवातीला सिंगल पंच वापरून स्ट्रॉ मध्ये वरच्या बाजूला एक छिद्र करून घ्या. अशीच छिद्र 10 स्ट्रॉंना करा. एक 20 सेंटीमीटर लांबीचा मजबूत दोरा घ्या आणि तो एका स्ट्रॉच्या छिद्रात ओवून त्याला एक पक्की गाठ मारा. असेच दोरा बांधून 10 स्ट्रॉ तयार करा. आता सगळ्या स्ट्रॉंचे दोरे एकत्र करा आणि स्ट्रॉन पासून थोड्याशा अंतरावर त्यांना एक गाठ मारा. अशी गाठ मारल्याने सगळे स्ट्रॉ एकत्र येतील. चला आता आपण प्रयोग करायला तयार आहोत. स्ट्रॉनना चार्ज करण्यासाठी एका लोकरी कापडाने त्यावर एका दिशेने घासत राहा आणि सगळे स्ट्रॉ एकदम उचला. बघा ते कसे एकमेकांपासून दूर जातात ते. सगळ्याच स्ट्रॉनवर सारखाच म्हणजे धन किंवा ऋण प्रभार जमा होतो आणि सारखा प्रभार एकमेकांना विकर्षित करतो, म्हणून स्ट्रॉ एकमेकांपासून शक्य तेवढे दूर जातात. आपला हात जर स्ट्रॉच्या जवळ आणला तर हाताकडे मात्र स्ट्रॉ आकर्षित होतात, म्हणजे हातावर स्ट्रॉपेक्षा विरुद्ध प्रभार जमा झालेला आहे. स्ट्रॉ डिस्चार्ज करण्यासाठी त्यांना फक्त थोडा वेळ हाताने धरून ठेवा. पहा त्यांच्यावरचा प्रभार गेल्यामुळे ते एकमेकांच्या जवळ येतात. चला पुन्हा हा प्रयोग करू. लोकरीच्या कापडांनी स्ट्रॉनवर घासलं आणि स्ट्रॉ एकदम वर उचलले. हे नाचणारे स्ट्रॉ किती छान दिसतात पहा. एक झुंबरच असल्यासारखं वाटतंय. आपला हा प्रयोग थंड आणि कोरड्या हवेतच होऊ शकतो. दमट उष्ण हवेत मात्र हा प्रयोग नीट होणार नाही बरं का. रंगीत स्ट्रॉ घेतले तर आपलं झुंबर अजूनच छान दिसेल.